मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या केवळ 8% इतकाच पाणी साठा शिल्लक असल्यानं महानगरपालिकेनं आता पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबईत कालपासूनच 4% पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे. तसंच 5 जूनपासून 10% पाणी कपातीचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधनं दर दिवशी 3,900 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. या 7ही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. तसंच या 7 धरणांमध्ये आता केवळ 1,21,419 दशलक्ष लिटर इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.